तिथला जो ऑडियन्स आहे ना खूप शांत फिल्मचा खूप आदर करतो mm. फिल्म कितीही म्हणजे तुम्हाला वाटले रात टाळे झोप लागत असली पण तो माणूस पूर्ण फिल्म बघितल्याशिवाय उठत mm. नाही फिल्म संपल्यानंतर कंपल्सरी जोऱ्यात टाळ्या वाजवल्या जातात पाच दहा मिनटं एकदम हे mm. आपल्यापेक्षा त्यांना ते खूप अप्रोग आहे आणि त्या पद्धतीचं फिल्म मेकरचा बी तेवढाच रिस्पेक्ट करतात तर तसं मला वाटतं की आपल्याकडे अजून तसं वातावरण नाही खान्सचे okay. ऑनलाईनवरून तुम्हाला तुमचा मार्केट विभागासाठी बॅच काढावा लागतो mm. आय डी त्याची काहीतरी फी असते mm. ती फी भरावं लागते आणि ती फी गेल्यानंतर तुम्ही वैयक्तिक तुमच्या बाजार विभागासाठी तुम्ही जाऊ शकता mm. मला माझे म्हणजे मी फ्रान्सी दौरा करून आले ह्याच्यापेक्षा मी आनंदाची गोष्ट काय वाटते की माझ्या घरच्यांना ना गावात मिळते मराठी भाषेत अटकेपार झेंडा लावणं असे एक मन प्रचलित आहे म्हणजे अत्यंत खडतर प्रवास करत आपलं कर्तृत्व देश परदेशात सिद्ध करणं असंच नगरच्या तरुणाने पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ते फ्रान्सचं कान्स फिल्म फेस्टिवल असा अटकेपार झेंडा लावलाय त्यांचे मदार हा चित्रपट कांसच्या कान्स फिल्म फेस्टिवलसाठी साठी निवडला गेला होता नुकतेच ते फ्रान्सहून परतले आहेत आज आपण त्यांच्याशी हा त्यांचा जो कान्स मधला जो प्रवास आहे पुणे ते कान्स फिल्म फेस्टिवल असा जो प्रवास आहे तो आपण आज त्यांच्याकडून समजून घेणार आहोत सर तुमचं लेट्सअप मराठीमध्ये सर्वात प्रथम स्वागत आहे नमस्कार तुम्ही आता कांसवरून म्हणजे फिल्म फेस्टिवलवरून परतला आहात तो तुमचा म्हणजे पुणेला ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालं होतं आणि तिथं तुमची चित्रपटाला खूप सारे पुरस्कार भेटले होते आणि फ्रान्समधला जो प्रवा प्रवास आहे तिथला तो तुमचा दहा दिवसाचा हा नेमका कसा होता काय अनुभव होता काय फरक वाटला आता म्हणजे माझे चित्रपट जो मदर आहे तो दोन हजार एकोणीसपासून मी करत होत त्याच्यावरती काम आणि तो मला वाटतं की तेवीसमध्ये कम्प्लीट झाला तेवीस आणि एकोणीस ही दोन चार वर्षाचा जो प्रवास आहे माझा तो एकदम भयानक म्हणजे आपलं गावाकडलं वातावरण परिस्थिती आणि ह्यातनं बळच कसं तरी कसं ते रडत पडत पैसे जमा करून मी ती फिल्म केली ह्या सगळ्या जीवनात जाऊन आपण डायरेक्ट फ्रान्स सारख्या देशात जातो hmm. म्हणजे ज्यावेळेस कळलं की मला आपली महाराष्ट्र शासनाने फिल्म बाजारसाठी कान्स फेस्टिवलमध्ये आपली फिल्म सिलेक्शन केलेलं आहे त्यावेळेस म्हणजे असं काही एवढं म्हणजे असं लय काय वाटलं नाहीत मला ना 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 ना। पण ज्यावेळेस आपण प्लेनमध्ये बसून कारण त्याची प्रोसेस असते एक सिलेक्शन झाल्यानंतर एक एक दोन महिन्याची प्रोसेस असते तुमचा विजा काढायचा असेल तुमचं तिकीट करायचं असेल विजासाठी आपल्याला डॉक्युमेंट लागते आय टी रिटर्न वगैरे लागतात हे काय कधी माहीत नव्हतं आपल्याला ते काढायला कमीत कमी एक दोन महिने प्रोसेस जाते मग सुद्धा मला असं प्रत्येक वेळेस वाटायचं कारण जी फिल्म करताना मला सतत वाटायचं की ही कम्प्लीट होईल का नाही आज होईल का नाही होईल का नाही हे सारखी मनात धाकधुक धाकधुकत तसंच फ्रान्सला जाण्यापर्यंत माझी धकधूक होती कि आपण जातोय का नाही जातोय का नाही तिथली प्रोसेस नेमकं कशी असते ज्यावेळेस आपली फिल्म सिलेक्ट होते त्यावेळेस तुम्ही तिथं जाता ते दहा दिवसाचं तुमचं कसं शेड्यूल असतं काय प्रोसेस असते <coughs> नेमकं आता आपली एकतर फिल्म बाजार या विभागासाठी सिलेक्शन होतं म्हणजे बाजार म्हणलं की आपल्याला माहित आलं की खरेदी विक्री हा व्यवहार तिथं होतो त्याच पद्धतीने आपलं शासन ज्या इथून फिल्म घेऊन जातो फिल्म बाजारासाठी तर ते आपल्याला ह्या उद्देशाने घेऊन जातं की तुमचे जे काय पाठीमागचे आर्थिक गणित आहेत जे काय तुम्ही पैसे घातलेले आहेत त्याची रिकव्हरी करण्याचे तुम्हाला किती साधन आहेत समोर किती पद्धतीने तुम्ही त्याचे पैसे कवर करू शकता ह्या गोष्टी तिथं आपल्याला शिकायला भेटतात म्हणजे मला वाटतं की दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत फिल्म बाजार हा चालू होतो आम्ही काय करायचो की दहा ते सहा असं महाराष्ट्राचं बूथ असतं तिथं तिथं आपल्या फिल्मात आपण पॉम्पलॅट वगैरे ट्रेलर वगैरे स्क्रीनिंग असते तिथं येणारे जे डिस्ट्रीब्युटर आहेत सेल्स कंपनी आहेत त्यांना दाखवत असतो दाख त्यांना दाखवायचं त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर घ्यायची त्यांच्या चर्चा करायची आपल्या फिल्मबद्दल काय असं जे आहे की ते ह्या जगाने बघितलं पाहिजे तर त्याच्याबद्दल चर्चा करायची आणि ह्याच्यामध्ये मग ते आपण आपल्या पद्धतीने ते सिनेमा लोकांपर्यंत विकू शकतो त्याचे पैसे रिटर्न कसे घ्याय शकते ह्यासाठी जो आपलं महाराष्ट्र शासन जे प्रयत्न करतं ते खूप मोठं आहे म्हणजे फेस्टिवलला एखाद्या सिलेक्शन होण्यापेक्षा किंवा अवॉर्ड भेटण्यापेक्षा बी तो मला वाटते मोठा आहे कारण तुमचे पैशाची गणतं तिथं बघितलीच होती तर माझा सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आम्ही कान्समध्ये माझे पार्टनर जे होते इतर फिल्मचे टेरी टेरी करून होते परत या गोष्टीला नावच नाही तर आम्ही तिघं मिळून ना, ना प्रत्येक डिस्ट्रीब्युटरकडे जायचं प्रत्येक सेल्स कंपनीकडे जायचं त्यांच्याशी चर्चा करायची कॉन्टॅक्ट करायचं आणि ते कॉन्टॅक्ट घ्यायचं कारण तिथं एवढा वेळ नसतो की तुम्ही त्या फिल्म दाखवू शकाल त्यांना आणि त्यांना बी वेळ नसतो की बघू शकल आता ही प्रोसेस कशी तिथं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर इथून पुढं स्टार्ट होते म्हणजे आपण त्यांना मेल टाकून लिंक पाठवून त्यांच्याशी कम्युनिकेशन करून ते परत आपण त्याला पुढचा न्याय देऊ शकतो तर आम्ही सहा वाजेपर्यंत हेच करायचो पूर्ण आणि आपण ज्या कामासाठी आमची खूप इच्छा होती फिरायचं फ्रान्स बघायचो पण हगळ्यात महत्व की आपण जे कामासाठी गेलो ते पहिल्यांदा करायला पाहिजे ते वेगळं पण काय जाणवलं आपलीकडच्या फिल्म असते ना म्हणजे पुण्याचा फेस्टिवल असेल आणि कान्स फिल्म फेस्टिवल याच्यामध्ये वेगळे पण काय जाणवलं फेस्टिवलपेक्षा आयोजकापेक्षा लोक जे आहेत जो फेस्टिवलचा जो ऑडियन्स आहे त्यांच्यामध्ये खूप हे फरक आहे ते कल्चर कल्चर आता तिथं जे गोष्ट होती की तिथला एक शो बघायचा असेल तर ते अगोदर तिकीट काढावं लागायचं तिथं ऑनलाईन त्याला फी वगैरे नसायची पण ते तिकीट काढल्यानंतर त्या थिएटरमध्ये किती शंभर दोनशे पाचशे लोकांचे थिएटर तेवढेच ते तिकीट विकली जात होती आणि तेवढेच तिकीट झाले की ते ब्लॉक होत होते आणि तेवढ्यात तो तुम्ही ती फिल्म बघू शकता आणि दुसरा एक काय आहे की ऑडियन्स तिथला जो ऑडियन्स आहे ना खूप शांत फिल्मचा खूप आदर करतो mm. फिल्म कितीही म्हणजे तुम्हाला वाटले रटाळे झोप लागत असली पण तो माणूस पूर्ण फिल्म बघितल्याशिवाय उठत नाही फिल्म संपल्यानंतर ना कंपल्सरी जोऱ्यात टाळ्या वाजवल्या जातात पाच दहा मिनटं mm. एकदम एवढं स्वागत केलं जातं तिथल्या mm. दिग्दर्शकाचं स्वागत केलं म्हणजे फ्रान्स हे सांस्कृतीचं आपण म्हणतो ना माहेरघर असल्यासारखं ते आहे तर त्याचा खरं तर तो तो दिसतो तिथून कारण तिथल्या लोकांचं कलेबद्दलचं प्रेम हे आपल्यापेक्षा त्यांना ते खूप अप्रोग आहे आणि त्या पद्धतीचं फिल्ममेकरचा बी तेवढाच रिस्पेक्ट करतात तर तसं मला वाटतं की आपल्याकडे अजून तसं वातावरण नाही फिल्म फेस्टिवलसाठी सिलेक्ट करण्याची प्रोसेस आता मी तर गव्हर्नमेंटच्या थ्रू गेले होते हो आणि जर समजा प्रायव्हेटली कुणाला असेल तर ती प्रोसेस नेमकी कशी राहते ही जी प्रोसेस आहे सिलेक्शन करण्याची तर मला तरी ह्याच्याबद्दल अजिबात माहीत नव्हतं की असं काय कान्सला शासन वगैरे सिलेक्शन करतं मला म्हणजे मला मी तर खरंच ते फिल्म सिटीचे तिथले जे आयोजक जे टीम मेंबर्स आहेत त्यांचं मला खूप कौतुक करावं वाटेल त्याने मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुमची फिल्म या सिटीचा जो बाजार विभागासाठी आपण सिलेक्शन करतो त्याचा फॉर्म भरान मेल करा आणि मग मी तो फॉर्म भरला मेल केला आणि मग त्यांनी कळवलं की मला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आता ही बाकीच्यांसाठी कसं सिलेक्शन करायचं तर ह्याचं असं आहे की ते सिलेक्शनचा काय विषय येत नाही फक्त तुम्हाला आ, ते खान्सचे ऑनलाईनवरून तुम्हाला तुमचा मार्केट विभागासाठी बॅच काढावा लागतो आय डी त्याची काहीतरी फी असते ती फी भरावं लागते आणि ती फी गेल्यानंतर तुम्ही वैयक्तिक तुमच्या बाजार विभागासाठी तुम्ही जाऊ शकता म्हणजे वैयक्तिक तुम्ही फीचा बॅच काढल्यानंतर तुम्ही तिथं जाऊन तुम्ही फिल्म बघू शकता किंवा बाजार विभाग बघू शकता तुमच्या फिल्मचं मार्केटिंग करू शकता म्हणजे पॉम्पलेट वगैरे घेऊन किंवा तुम्हाला इतर फिल्म करायचे असतील नवीन फिल्म करायचे असेल तर तिथल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या स्टोरीबद्दल सांगू शकता मग तिथं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग आहेत तुम्ही म्हणजे तुमच्यावरती की ते कसं घेण मला मी आता एवढं सांगण्यापेक्षा म्हणजे तुम्ही स्वतः कधी वैयक्तिक कधी गेला कधी अनुभव घेतला तर तो ह्याच्यापेक्षा भारी आहे कांस फिल्म फेस्टिवल म्हणजे तुम्ही एका ग्रामीण भागातून आलात ग्रामीण भाग म्हणजे छोटं खेडगाव ते परदेश फ्रान्स हा जो प्रवास आहे तुमचा तो नेमका कसा झाला जे या क्षेत्रामध्ये येणारे जे मुलं असतात त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं आता खरं तर चित्रपटाचं वेळ मला वाटतं की मला चौथी पाचवीपासून लागलेलं होतं आणि चित्रपट बघणे हा मला वाटतंय आपल्याकडं अजून ना व्यर्थ वेळ वाया घालवणे अजून समजलं जातो म्हणजे आम्ही चौथी पाचवीत बघत असेल काय पिक्चर लागलंय म्हणजे आम्ही पिक्चर बघायचं असेल तर काय करायचं की दिवसभराची कामं करायची आधी hmm. आणि मग नंतर पिक्चर बघायचं म्हणजे गुरारा काय जायचं किंवा शेन झालवट असेल ते करून टाकायचं मग आई वडिला वाटण घ्या हे भारी काहीतरी केलं आता आता तुझा ही फालतू वेळ आहे असं वाटतं आणि त्यावेळेस मला वाटायचं की ह्यात आपण काहीतरी करिअर म्हणजे काहीतरी म्हणण्यापेक्षा मला वाटायचं हिरो व्हावं हे तर पहिलं त्या वाटायचं मग त्या नादात मी पिक्चर बघत गेलो तर ह्याच्यामध्ये फिल्मचा फक्त मला मी जे आता मुलं आहेत ना त्यांना एक सांगेल की कारण मी माझं वैयक्तिक ठरलं होतं की मी ठरवलं होतं की जे काय करायचं ते फिल्मसाठी म्हणजे आपण म्हणतो ना आपण एवढं काम आपण ह्याच्यासाठी करूया आपण एवढं पण मी म्हटलं होतं की हे आयुष्य ना मी फिल्मसाठी देणार आहे मग त्यात सक्सेस होऊ अगर न होऊ फक्त ह्यात कसं आहे प्रामाणिकपणाने मेहनत घेतली ना आणि मला वाटतं की मेहनत घेतली शंभर टक्केच यश येतं म्हणजे त्यात असं नाही की नाहीत पण तुम्ही दरसोड केली म्हणजे कधी हे केलं कधी ते केलं किंवा दुसऱ्याचं बघून गेलं आयला आता हा सक्सेस झाला आहे तर ह्यात आपण प्रयत्न केला पण तो सक्सेस झालेला असतो त्याच्या बॅकग्राऊंडचं किंवा त्याचं जे भूतकाळ असतो तो बघायला पाहिजे तपासून की त्याने काय त्रास केलेला आहे आता मी इथं नगरमध्ये शिकत असताना वीस रुपयावरती सहा सहा महिने काढलेले आहेत बरं इथं मित्र असल्यामुळं ते वीस रुपयाचं काय वाटत असले काही नसले काही पण तुम्ही जर मित्र नसताना वीस रुपये असतील तर तुम्हाला काय हाल होतील आणि ते हाल मला पुण्यात गेल्यावर काही दिवस जाणवलेत की पैसेच नसताना आपण करायचं कसं काय मग पैसे नसताना मी टिकून राहायचं आणि मला वाटतं असिस्टन दिग्दर्शक करण्यासाठी काही काही ठिकाणी तर मी चार चार महिने कामं केलेली आहेत पैशाची मग त्यावेळेस बी असं वाटतं की सोडून द्यावं हे काय म्हणजे आपलं पण मी ठरवलं होतं की जे काय होईल ते ह्यातच करायचं नाही झालं तर काहीच हरकत नाही फक्त हेच करायचं ह्या गोष्टी मला वाटतं की सगळ्यांनीच ध्यानात घ्या पाहिजेत की यश किती कधी येईल हे सांगता येत नाही तुम्ही प्रामाणिक आणि मेहनतीने प्रयत्न करायचा आणि ते करत राहायचं म्हणजे आता येणं उद्या येईल परवा येईल असं नाही कारण मला तर अपेक्षा होती पिपलं एखादं भेटलं बस झालं कांस तर मी मध्ये माझी काही स्वप्न बी नव्हतं की आले कांस जावं मग मला वाटतं हे आपण जी मेहनत घेतो जी स्ट्रगल करतो आणि ज्या ज्यासाठी आयुष्य वाहून देतो त्याच्यामुळं हे भेटतं सगळं घरचा कसा सपोर्ट असायचा म्हणजे आपल्याकडं चित्रपट म्हणजे तुम्ही तर सांगितलं की एक चुकीचं काम किंवा तुकारपाना वगैरे असं समजलं होतं अशा वेळेस चित्रपट बनवणं म्हणजे आपली परिस्थिती नसताना मग प्रोड्युसर मिळवणं आणि ज्यावेळेस चित्रपट तयार झाला त्यावेळेस घरच्यांना दाखवल्यानंतर घरच्यांना च्या काय प्रतिक्रिया होत्या हे कसं होत चित्रपट मला घरच्यां म्हणजे घरच्यांचा मी लहानपणापासून मला अजिबात मला मित्र आधी सांगतच नव्हतो कारण आपल्याकडं कोणाला सांगितलं की चेष्टा काढतात हे फिल्म करायचे किंवा मी हिरो व्हायचं हो वगैरे असं सांगितलं की मग सांग ही ते लगेच अख्ख्या गावात तुम्हाला चिडवत बन आलं हिरो आला बघा हिरो आलं बघा त्यामुळे मी तसं काहीच कुणाला सांगितलेलं नव्हतं फक्त माझ्या मनात असायचं की मी करणार आहे घरच्यांना बी माहीत नव्हतं पण घरच्यांना मी ज्या वेळेस इकडे नगरला ॲडमिशन घेतलं hmm. मला वाटतं की मी बारावीला मुंबईला गेलो तो बारावी झाली की तिथून सहा वर्षे मुंबईमध्ये ट्राय करायचो मोबाईल रिपेअरिंग करायचो हे करायचो फिल्म सिटीसाठी प्रयत्न करायचो पण तिथं काय hmm. होत नाही सहा वर्षानंतर मी सहा वर्षाच्या माझ्या गॅपनंतर मी परत ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं करमण्यात येऊन hmm. आणि तिथून परत ग्रॅज्युएशन नंतर मी नगरला ॲडमिशन घेतलं नगरला ॲडमिशन घेतल्यावर आमच्या गावातली घरची म्हणायची की म्हातारपणात कशाला शिकतो आता म्हणायची म्हातारपणात काय शिकायची गोष्ट आहे का आता आता काहीतरी काम करायचं लग्न करायचं संसार करायचा आता शिकून काय होतं की म्हणजे सहा वर्षाच्या गॅपनंतर शिक्षण शिक्षण घेतोय म्हणल्यावर मग ते वाटत नाही मग तोपर्यंत नाही मग घरचे ला असं म्हणजे मला काय बोलत नव्हते हो पण त्यांना वाईट वाटायचं दया यायची म्हणजे आपण जर एखाद्या गोष्ट असं दया येत हे जर कसं होईल हे आता काय व्हायचं mm -hmm. लग्न नाही पोर नाही म्हणजे आता मी सांगतो ते काही एवढं इम्पॅक्ट नाही पण इमेजिंग करा करा की तुम्ही कपडे चांगले नाहीत mm -hmm. दाढी बिडी करायला पैसे नाहीत केस वाढलेले ते आणि आपण शिकडं तिकडं भटकतोय आपल्याकडं पैसे नसलं की आपलं राहणीमानवी बरोबर चांगलं नसतं ते आणि ह्या अवस्थेत कुठं बी आपण एक निर्लज्यासारखं कुठंतरी जाऊन बसायचं आणि कोणी काय म्हणलं की ते ऐकायचं असं जीवन होतं तर घरच्यांना फक्त त्यांना लय वाईट वाटतं की ह्याचं काहीतरी व्हावं म्हणजे ह्याने लग्न तरी करावं चार पैसे कुठून तरी येतील असं काय करावं त्यामुळं ते घरचे मला असे हे करत नव्हते म्हणजे मला एक गोष्ट आठवते हो या मला नगरला मी मला काहीतरी यायचं होतं आणि पैसे लागायचे होते इथं असल्यानं चार पाचशे रुपये तर आमच्या घरी असं होतं की वडलाला त्यावेळेस ना दवाखान्यात जायचं होतं तर आ, एक एकजण आई काय म्हणले की जाती वडलाला घेऊन याचा ती गाडी आण दुसऱ्याची आता दुसऱ्याच्या टू व्हीलर आणायची पेट्रोल टाकायचं पेट्रोल टाक आणि दाशांना घेऊन दवाखान्यात पण त्यांना दवाखान्यात घेऊन गेल्याचं म्हणलं तरी जायचं म्हणलं तरी वडील म्हणून पाहिजे पैसे नाहीत माझ्याकडे दवाखान्यात जायला आणि मग आता ते विचार करा की त्यांचा मुलगा तीस बस्तीस वर्षाचा आहे आणि त्यांना दवाखान्यात जायला शंभर रुपये नाहीत पेट्रोल टाकायला शंभर रुपये द्या मला ते खूप गिल फील वाटलं की यायला आपण म्हणजे काहीच उपयोग नाही ना आपला पण मी तसंच ते आता येलाच नाही त्याला mm. पण मला वाईट नव्हतं हो की आप पुढं आपण काहीतरी करू शकतो पण त्यावेळेस परत मी संध्याकाळी मग मला जास्त घरी वाटत नव्हतं असं काय दिसली परिस्थिती की मग मग मी निघून यायचो mm. मग काय आपलं काय होईल ते होईल मग ज्यावेळेस मी तिथून परत संध्याकाळी म्हणला नको राहायला येतं कारण ही परिस्थिती मला बघवणार नाही महाग आपण काय म्हणतो ते जे होईन ते जे होईल होईल मग तिथून मी निघताना आईने मला कुठून लपून ठेवलेलं दोनशे रुपये काढून आणून दिलं की म्हणलं हे घे तू जा मग हे पैसे मला तर कळणार म्हणजे घ्याय लागत तर होते कारण इकडं तर यायला बी पैसे नव्हते म्हणजे नगरला यायचं म्हटलं तर तेवढे पैसे बी नव्हते ते पैसे घ्यायचे का नाही घ्यायचे कसं काय हे कशी परिस्थिती तर मी ते पैसे घेतलं म्हणजे निर्लज्जसारखं म्हटलं मला तर गर जाणं गरजेचं म्हणजे मला वाटायचं की मी सार्थ तिपणा करते असे hmm. बरेचसे किस्से पैसे झाले होते म्हणजे मला आठवतं हो की मी असं चाललो होतो आता मी म्हणजे त्यावेळेस तीस बत्तीस होतो आणि त्यावेळेस मग माझी बहीण मला भेटली जेऊरमध्ये असं आणि ती दाजी मिस्टर आलेली होते जे दाजी भेटले तर मला म्हणले कुठं चाललं मी म्हणून चाललो नगरला वगैरे असं बरं ठीक आहे जा म्हणलं माझे पैसे नव्हते काय तर दाजी असं पुढं बसले की बहिणी बसली की महाग बसले की बहिणीने मला बोलून घेतलं आणि त्याच्या पाकिटात दोनशे रुपये ठेवलेले असे गुपचूप हातात दिले म्हणजे मला म्हणजे आपण ज्या वयात आपण म्हणजे असलं ना मला दिवाळी किंवा बहिणीला काहीतरी द्यायचं असतं ववळायचं असतं तर मी दिवाळीलाही असं घ घरी जात नसेल कारण मला विचारलं की आपल्याकडं टाकायला काहीतरी पैसे पाहिजेत ना ह्या परिस्थितीमध्ये त्यांना फक्त वाईट वाटायचं काहीतरी होवं हे ज म्हणजे हे असं आहे लग्न बी नाही मग ती आमच्या गावातली एक दोन नावं असायची ज्यांनी लग्न न केलेले असायचे मग त्यांची म्हातारपण कसे त्यांचं मरण कसं झालं तर त्याचे उदाहरण द्यायचे मला असं मरशील तसं मरशील वगैरे हो लग्न कर त्या गोष्टीचं म्हणजे त्यावेळेस लय वाईट मग कधी कधी वाटतं की हे काय म्हणजे करून बी काय उपयोग नाही पण ज्यावेळेस इथून शिक्षण घेतलं परत रिटर्न गेलो आणि ज्यावेळेस ठरलं की फिल्म करायची तर मला वाटतं की माझ्या घरच्यांनी आफाट मेहनत केली म्हणजे माझी आई आणि वहिनी ह्यांनी ना सगळ्या माणसाचं जेवण बनवायची सकाळ उठून नाश्ता बनवायचा त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आणि त्यांना द्यायचं माझे वडील ना काही बी काम असू दे पाणी नसायचं मला वाटतं मी पाण्यावर पिक्चर पिले पण ही पिक्चर जी म्हणजे पा पिक्चर काहीच पावरफुल नाही त्याच्यापेक्षा जास्त पाव म्हणजे जे हाल आहेत ना ते आमचे शूट करतानाच झालेले आहेत पाण्यासाठी mm -hmm. म्हणजे वडील जायचे कुठून तरी पाणी आणायचे दोन दोन किलोमीटरवरून एखादा कळशी प्यायला परत आम्हाला जारचे पाणी आम्ही आणायचो जारचे पाणी प्यायला आम्हाला यायलाच लागायचे तीन वाजाची म्हणजे सकाळ शूट चालू केलेले म्हणजे काय काय पोरं तरी मला वाटतं की ते मला वाटतं की ती माझे मित्र खरंच मित्र असतात त्यांनी टिकून केलं पिक्चर कम्प्लीट झाल्यावर आईवडिलांना दाखवलं होतं काय होत काय वाटलं होतं त्यांना बघितलं पिक्चर कम्प्लीट होताना म्हणजे आईवडिलाला मला वाटतं अजून नाही दाखवलं त्यांनी ना, मी दाखवलं नाही पण मी घरी असताना ना करेक्शन करत बसायचो पिक्चरचे म्हणजे एडिट झालं एक रपकटकी बघत बसायचं पण त्यावेळेस पिक्चर बघायचे आणि त्यांना काही कळत म्हणजे काहीच कळत नसतं ना त्यातलं काही टी व्हीला दिसतंय ते दिसतंय पण त्यानंतर जे पुरस्कार सोहळा घेतला परत इकडं अवॉर्ड भेटले mm. तर त्यानंतर त्यांना भारी वाटतं म्हणजे त्यांना एवढं कौतुक वाटतं की सगळ्यात आईबापांचं सुख किंवा ह्यांचं कशात समाधान असतं की आपल्या मुलांमध्ये सगळं सगळं तर मला सगळ्यात भारी वाटतं की जी मला माझे म्हणजे मी फ्रान्सी दौरा करून आले ह्याच्यापेक्षा मी आनंदाची गोष्ट काय वाटते की माझ्या घरच्यांना ना गावात आताना सन्मानाने वागून भेटते म्हणजे एक आले करने एक करने की नमस्कार करणे त्यांना जागा देणे बसायला त्यांचा एकदम आदर्श करणे की ह्यांच्या पोराने काहीतरी केले आणि त्यांना असं घरी आलं की असे छाती फुगून आल्यासारख्या वाटते ह्या गोष्टी म्हणजे होते आता सध्या आहेत तर ह्याचाच मला वाटतं खूप ते आनंद आहे आणि हेच त्या कष्टाचं फळ आहे शेवटचा प्रश्न करमाळ्यामध्ये नेमकं काय तुम्ही कोण काय खाता नेमकं ते निश्चित चित्रपट येतात आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुमचं नाव आहे आता तसं काय खातं हे कसं आहे माहिती का एक मला वाटतं की जिथं मला ज्या परिस्थितीत तुम्हाला काही सोर्स नाहीत म्हणजे काहीच नाही करायला तिथंच चान्स असतो की खूप काहीतरी करायला म्हणजे मला जर समजा मला जमिनीत पाणी असतं बागायत असतं माझ्या घरी गाडी असते मला फिरायला म्हणजे पैसे आडची अडचण नसते घरची आता आमची तीस एकर जमीन आहे तरीसुद्धा त्यात तीन पोती पिकत नाही ज्वारी तीस एकर जमीन आणि तेच जर नदीच्याकडे असेल तर, तर वर्षाला तीस लाखाचा मालक झाला असतो मग ते माझ्याकडे असतं मी फिल्म मेकिंग नसतं आलो मस्तपरी गाडी घेऊन फोर व्हीलर फिरून गोष्ट करमळा वाटतं की जे करमाळ्यातलं म्हणण्यापेक्षा करमाळ्यातला बराचसा भाग दुष्काळ परिस्थिती येतो आणि जे असते ना आपण म्हणतो ना जे निलय सोसलेत ना त्यालाच आकार येतो तेवढा घाऊ सोसले की ते करमाळा काय कुठ जगात कुठं बी ते त्याला आकार येणारच येते हे होते मंगेश बदर ज्यांच्यासोबत आपण त्यांचा प्रवास समजून घेतला जो त्यांचा प्रवास नगरपासून पुणे फिल्म फेस्टिवल ते कांस फिल्म फेस्टिवल असा झाला होता नुकतेच ते फिल्म फेस्टिवल पुन्हा आलेले आहेत त्यांनी त्यांचा प्रवास आपल्याला समजून सांगितला धन्यवाद धन्यवाद